डायरेक्टर ऑफ DHS, दोन्ही कलेक्टर आणि एक सोशल वर्कर फ्रॉम अ NGO हु इज वर्किंग इन हेल्थ सेक्टर, असे क्लिअर कट हायकोर्टान डायरेक्शन दिल्या. पण ज्यांना तिका विचारलं त्यांना कळून आलं की अजून त्यांनी ती म्हणता आपण फाईल सरकारक धाडल्या. सो इट इज लाईक पासिंग द बॉल. आता सरकार कोण? बिकॉज शी इज द डायरेक्टर ऑफ DHS. म्हणजे आज हंगा जेव्हा आम्ही आमचे काँग्रेस पक्षाचे जेव्हा लोक आले त्यांना वी हॅड टू फोर्स हर टू कम हियर. शी वॉज नॉट रेडी टू मीट अस. जेव्हा आमचे बाप विजय भिके तिका सकाळच्या 12 वरांच्या तिका फोन करता. पहिली ती फोन घेणं आली, देन शी वॉज चॅटिंग, देन शी सेड आय विल कम, देन शी अगेन कॅन्सल्ड, देन शी सेड फायनली कम एट 3. मागीर तिनांक आपोवन हांगा लिमिटेड 4 लोक वता, मागीर तातूंत भितर पुलीस प्रोटेक्शन. आयरनी, अरे पुलीस इज नॉट अलावींग द मिडिया इन सायड. सो कसले डेमोक्रसीन आमी रावतात? ही ऑटोक्रसी चल्ल्या. म्हाका दिसता फ्रीडम ऑफ स्पीच ह्या देशान म्हाका दिसता खंय तरी थांबपाचो प्रयत्न चल्ला. हे बारीक गरीब जनतेचे प्रश्न. आज बारीक गरीब सामान्य गोंयकार जेन्ना हेल्थ सेंटरान वता, जेन्ना तांकां हेल्थ सेंटरांच्यो जाय त्यो वखदां मेळना, तेन्ना प्रत्येक गोंयकाराक आज खबर आसा की कितें हें सिच्युएशन जालां. म्हजी सगळे कडेन मागणी आसा की आमी आवाज उठोवचो पडटलो. कित्याक हांगा आवाज दामपाचो प्रयत्न चल्ला. मंत्र्याचे थोडे PA आमी सकाळच्यान पयले पासळ मारिता हांगा. आता मंत्र्याचे PA हांगा कितें काम म्हाका समजना. मदींच सकाळी जेन्ना आमी उलयताले तेन्ना डायरेक्टर ऑफ एडमिनिस्ट्रेशन म्हणपालो PA सांगतलो, अरे वी वॉज शॉक, कोण PA तो आमकां कळना. सो हाज्या वयल्यान सिद्ध जाता की म्हाका दिसता खंय तरी हे डिपार्टमेंट, हे खंय तरी हे सरकार इज टोटल करप्शन. हांकां बारीक सामान्य गोंयकाराचे पडलेले ना. आणि जेन्ना आम्ही आज हांगा आयले तेन्ना आमकां कळून आयले की आज गोंय सरकाराक हेल्थ सेक्टरान अवॉर्ड मेळ्ळा म्हणून. सो वी फेल टू अंडरस्टँड कसलो अवॉर्ड हो. म्हणल्यार ही पथेटीक कंडिशन जातून हेल्थ फेसिलिटी काबार जाल्या आणि लोकांक आज सुविधा मेळना, ताका लागून अवॉर्ड मेळना काय सरकाराक. आणि हांव नकळो आता गोंय राज्यातले मंत्री किंवा मुख्यमंत्री वचून तो अवॉर्ड घेवपाचो 18 तारखेक लज दिसपाक जाय आसलो अवॉर्ड घेवपाक सुद्दां. म्हाका दिसता मोरल ग्राउंडाचेर आमी तो अवॉर्ड सुद्दां एक्सेप्ट करप न्ही. पयली आमच्या गोंयची हेल्थ फेसिलिटी पयली सुदारया. लेट्स टेक अ प्लेज, वी आर विथ यू. आरे तुम्ही प्रत्येक गोष्टीन करप्शन. थंय तुम्ही व्हडलो एक ताजमहल कसो आणि एक थंय व्हडले महेल बांधला. 2018 ते पळना. त्या सायडीन तुम्ही सांकवाळ चिकाले एक बांधला, थंय कुडचड्यार एक बांधला. म्हणल्यार फक्त तुम्ही हेल्थ सेंटरां बांधतल्याच्या नावाचेर करप्शन करतले? तर ती लोकांक सुविधा दिवपाची ना. हो एक फोटोग्राफ पळया, दीस इज ऑफ वन हेल्थ सेंटर इन गोवा, वेर दीस इज अ रूम वेर अ प्रेग्नंट लेडी इज एक्झामिन्ड. जस्ट लुक एट द कंडिशन. अरे जेन्ना आमी त्या हेल्थ सेंटरान गेले, हो कुडचड्या वेलो फोटो, थंय तू 2 मिनटां उभो रावपाक शकना. पूण वालोर त्या अटेंडंट आणि त्या दोतोराक जी हांगा वरांची वरां ह्या रुमान बसतात. दुसरे हो तुवेचो महेल बांधला, येदो व्हडलो, वर्सां जाली, 5 वर्सां जाली, अजून वर ओपन जायना. ताजेर आतां जंगल जावपाक पावले. पण चलना कितें? आय थिंक दीस गव्हर्नमेंट इज टेकिंग गोवन्स फॉर अ रायड. तांकां बारीक सामान्य मनशाचे पडलेले ना. आमी चेतावणी दितात, कित्याक जो रवया डायरेक्टरान आज दाखयलो तो आमकां आवडूंक ना. कित्याक शी इज द हेड ऑफ द एन्टायर हेल्थ सर्विसीस इन गोवा. सो हे जे आमी मुद्दे घेवन गेले ते आमचे पर्सनल न्ही, हे प्रत्येक सामान्य गोंयकाराचे प्रश्न. सो आमी तिका चेतावणी दितात की फुडल्या 10 दिसां भितर जर तर हे कंडिशनां जर इम्प्रूव्ह झाली ना जाल्यार म्हाका दिसता प्रत्येक हेल्थ सेंटरान वचून आमकां मोर्चा काडचो पडटलो आणि थंय आंदोलनां करची पडटली. आणि जर ह्या आंदोलनां जर तर मोठ्या स्केलार प्रत्येक गोंयकार भायर सरतलो. सो म्हजी चेतावणी ह्या सरकाराक आणि मुख्यमंत्र्याक की तुम्ही लोकांच्या आरोग्याचेर खेळनाका. कितले दिसाचे अल्टिमेटम दिला आम्ही? 10 दिसांचो तांकां अल्टिमेटम दिला. सी इट इज उदक आता माथ्या वयल्यान गेल्ल्या. अरे हो फेलियर हायकोर्टान ऑर्डर दिवची पडली. देर इज अ हायकोर्ट ऑर्डर विच इज कम ऑन 6 ऑक्टोबर. तातूंत ताणें ह्या सरकार कशें फेल जालां तें दाखयलां. जर हायकोर्टाक जर आज इंटरफियर जावचें पडलें, दॅट शोज दॅट दीस एडमिनिस्ट्रेशन इन गव्हर्नमेंट इज अ टोटल कलॅप्स. फक्त तें वखदाच्या फाटल्यान कमिशनाक घेवप, नव्यो बिल्डिंगो बांदप, फ्री करप्शन करप, हाजो कॉन्ट्रॅक्ट ताका दिवप. सो दीस गव्हर्नमेंट इज ओन्ली बिहायंड मनी.
आणि म्हाका दिसता हो मंत्री फक्त पैशाचे म्हटले ना. आणि ती कमिटी केन्ना कितें फॉर्म करता? ती कमिटी ती सांगता आम्ही सरकाराक धाडला, सो ताजेर कोण सी बाकीचे डिफाईंड असा अथॉरिटी कोण त्यो, पण जो एनजीओ थंय धाडपाक जाय ताजे रिकमेंडेशन वचपा आशिल्ले. 6 ऑक्टोबराक ऑर्डर आयली, आज आम्ही 14 डिसेंबराक पावले, 2 महिने जाऊन गेले तरी अजूनही ती कमिटी फॉर्म जायना. लोकांचे ग्रिव्हन्सीस आहात ते खंय फाईल करपाचे? बिकॉज एज पर द हायकोर्ट ऑर्डर द ग्रिव्हन्सीस हॅज टू बी फाईल्ड बिफोर दॅट स्पेशल अथॉरिटी. ती अथॉरिटीज अजून झाली ना. सो तुम्ही लोकांच्या जीवाचेर खेळटात. सो ही आमची चेतावणी आहे मुख्यमंत्र्याक आणि या सरकाराक की तुम्ही ताबडतोब फुडले 10 दिसां भितर ही कंडिशन अक्रॉस गोवा हेल्थ सेंटरान इम्प्रूव जावपाक जाय. अरे सामान्य बारीक मनीस वखदां घेवपाक वता, सिनियर सिटीजन आमकां खुबशे लोक येवन मेळटा, तांकां वखदां मेळना मरे थंय. तांकां ते सांगता प्रायव्हेट फार्मासीन वचून घे म्हणून, जीएमसीन वेलनेसान वचून घे म्हणून सांगता. कित्याक वेलनेसाक कमिशन मेळटा फाटल्या डोरांतले. दीस आज ही सत्य परिस्थिती आहे. इवन तुम्ही हायलाइट केल्या खंय तरी डायरेक्टरान काय जाय तसे रिझन दिले ना दिसता, बट हेच्या खातीर तुम्ही परतून हायकोर्टान वयतले की सांगता? डायरेक्टरान सी डायरेक्टरान इट वॉज नॉट सॅटिस्फॅक्टरी एट ऑल द वे शी बिहेव. एक तर ती सारखी ब्युरोक्रॅट आणि म्हणल्यार शी वॉज सांग किती 10 मिनटां सांग आलं खबर आहे वचपाक जाय. अरे आम्ही हांगा लोकांचे गोंयकारांचे प्रश्न घेऊन आयल्या, यू हॅव टू लिसन. आणि हायकोर्टान वचपाचो प्रश्न, हायकोर्टान वचून हायकोर्टान डायरेक्शनां दिल्यात, मॅटर इज डिस्पोज. आणि हायकोर्टान सांगितलं की कमिटी फॉर्म करा आणि कंप्लेन असा पण ग्रिव्हन्सीस दॅट हॅज टू बी फाईल बिफोर दॅट कमिटी. सो इफ दे फेल टू डू इट विदिन 10 डेज देन आय थिंक वी विल हॅव टू अप्रोच द हायकोर्ट. इवन एम्ब्युलन्स शॉर्टेज असा किती तरी सांगले. एम्ब्युलन्स एम्ब्युलन्स सुद्धा शॉर्टेज आहे. एक एलएक्यू प्रश्न आम्ही घातिल्लो जातून ताका आम्ही विचारिले की इज देर अ डिले बिटवीन शिफ्टिंग द पेशंट फ्रॉम द हेल्थ सेंटर टू द डिस्ट्रिक्ट ऑर टू जीएमसी. उत्तर दिला नो, देर इज एडिक्वेट सप्लाय ऑफ एम्ब्युलन्स इन ऑल द हेल्थ सेंटर. हांवें तिका आतां प्रूफ दिला, कुर्चरे हेल्थ सेंटराचो प्रूफ दिला, 65 पेशंट फॉर लास्ट 1 इयर हॅव बीन शिफ्टेड इन अ प्रायव्हेट एम्ब्युलन्स फ्रॉम हेल्थ सेंटर टू डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. जर ती एम्ब्युलन्स थंय नाशिल्ली ते लोक मरपाचे मरे 65 लोक. बिचोले, अरे बिचोलेचे आम्ही तिका व्हिडिओ दाखयलो, एम्ब्युलन्सी ज्यो व्हरून दवरल्या ते जीएमसीच्या भायर पळय कुसून पळय रॉड जाल्ल्यो एम्ब्युलन्सी स्क्रॅप त्यो वेल्या आणि बिचोले दवरल्या. सो वॉट इज हॅपनिंग? इज गव्हर्नमेंट अवेअर ऑर इज गव्हर्नमेंट सिरियस अबाउट द पीपल? आय डोंट थिंक सो. कोण रिस्पॉन्सिबल? सीएम, हेल्थ मिनिस्टर कोण रिस्पॉन्सिबल? अरे मंत्री मॉडेल गोवा म्हणून काढला, कसला मॉडेल तो? हां, लोकांक फणान घालपाचो आणि लोकांक मारून उडोवपाचो. कोविड टायमाचेर आम्ही पहिले की या मंत्र्यांनी गोयकारांक कसे मारले ते ऑक्सिजन ना म्हणून. सो असले ही रिस्पॉन्सिबल मंत्र्यांनी रिझाईन जावचे नाल्या आमच्या हातीन दिया. म्हाका कळना मुख्यमंत्री किती करता म्हणाचे. म्हाका दिसता मुख्यमंत्र्याचो हातून फेलियर हा. मुख्यमंत्री इज अ डॉक्टर मरे. सो आय थिंक इशू हॅज टू इंटरव्हीन इन दीस. तुमचे 3 MLA आसा, त्यांच्या थ्रू तुम्ही असेंब्लीन बीन? आम्ही हो प्रश्न असेंब्लीन काढला आणि जे तुका हांवें उत्तर दिला ते आमच्या आमदाराचे एलएक्यूचे उत्तर आहा. सो वी विल रेज दिस, वी विल रेज दिस क्वेश्चन. अमित बाब तुम्ही म्हणता दिस क्वेश्चन अगेन. अमित बाब तुमच्या म्हणण्या प्रमाणे रिप्लाय जो असेंब्लीन दिला त्याच्यावर तुमका म्हणता की सगळे एम्ब्युलन्स फोटिंग. रिप्लाय रिप्लाय फोटिंग म्हणल्यार व्हॉट दिस शोज? आम्ही तिका विचारले की तू ते मंत्र्याक दिता आणि मंत्री ते फ्लोर ऑफ द हाऊस उलयता, दॅट मिन्स तू बाकीचे 39 आमदार आणि या गोयच्या जनतेक फोटयता, दॅट मिन्स यू आर लाईंग टू द पीपल ऑफ गोवा. फॅक्ट किती ते सांगना झालं ना? त्याच्यावर कितीतरी ऍक्शन घेऊ. 100% स्पीकरान हजेर ऍक्शन घेऊक जाय, मुख्यमंत्र्यान हजेर ऍक्शन घेऊक जाय की हे मंत्री ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज कसे रॉंग आन्सर दिता. दिस इज नॉट ओनली इन दिस डिपार्टमेंट. लास्ट टाइम वी शोड हाऊ ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट गेव रॉंग आन्सर, हाऊ FDA गेव रॉंग आन्सर, हाऊ WRD गेव रॉंग आन्सर. सो म्हाका दिसता हे गोंयान जे सरकार आसा ते इतले करप्ट जाल्ले की कोणाचो कोणाचेरूच कंट्रोल ना. ना मेन म्हणजे किती सकाळी तुम्ही पहिला असताले की सकाळी आणि आम्ही हो इश्यू आम्ही सारखं रातभर घेऊपाचे असले. आमचे कार्यकर्ते 4-5 वरां हांगा रावले, आम्ही सांगूना की तिनी पहिली आमकां सांगले हांगा आसा हांगा आसतनूय थंय गेल्ली ती. आणि त्याच्या उपरांत तिका आम्ही भाग्य पाडले की हांगा येवपाकूच जाय म्हणून तेन्ना आयली ती. त्याच्या उपरांत सांगता की 4 जाण म्हणून पुलीस कितले हाडले ते खबर आहा. शेवटी काँग्रेस पार्टीची तिका सांगले बाबा जे धोरणां किरे आम्ही आमचे प्रश्न घेऊ ना. सो तिनी मागीर सगळ्यांक अलाउड केले
आणि प्रेसाक भायर दवरपाची गरज कितें म्हाका तितून कितें सो आमी हे 10 दीस दिला पळय तितून आमी उगी रावपा ना अशें जशें आमी आयज 4 वरां रावन 4-5 वरां रावले सगळे हेल्थ सेंटरान वयतले सगळे हेल्थ सेंटर तिका सांगला आमी हे 10 दीस दिता तितून तुजे ते कितें आमकां रिप्लाय दी परत हांगा येतले त्याच्या उपरांत आमचे कार्यकर्ते प्रत्येक थँक्यू.